शेंगातेलाचे भाव वाढत असून आगामी काही दिवसात 150 पल्ला गाठणं शक्य असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे। गेल्या काही दिवसांपासून शेंगातेलासह विविध प्रकारच्या खाद्यतेलांच्या भावांचा चढता आलेख आहे। लॉकडाऊन काळात शेंगाची पेरणी कमी झाली, नंतर अतिवृष्टीने उगवलेल्या पिकांचा घात केला, परिणामी शेंगातेलासह सर्वच तेलांचे भाव भडकले आहेत। सध्या शेंगातेलाचा प्रतिकिलोचा भाव 128 असून आगामी काळात आणखीन वाढ सुद्धा होऊ शकते असा अंदाज व्यापारी विनोद परदेशी यांनी व्यक्त केला आहे। तेलाचे दर वाढण्याचे सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे लॉकडाऊन मध्ये पेरणी वगैरे व्यवस्थित झाली नाही, त्यानंतर मग लॉकडाऊन झाल्यावर पेरणी झाल्यावर जे पीक येणार होतं ते पीक पण पावसाने पाण्याने परदेशच्या पावसाने सगळं खराब गेलं आणि पूर्ण ऑल ओव्हर वर्ल्डमध्येच ही प्रॉब्लेम चालू आहे। एक्सपोर्टची पण डिमांड वाढली आहे कारण देशभरात पिकाचं प्रमाण कमी आहे। जवळजवळ आपल्या भारत देशाला 40 लाख टन एवढं माल लागतो आहे, पण सध्याला 20 लाख टनामध्येच हे सगळं पुरवठा भारताला पुरवावा लागला आहे। आणि दुसरी गोष्ट म्हटलं तर एक्सपोर्टची क्वालिटी चांगली असल्यामुळं ते जर चांगला माल असल्यामुळं तिथं डिमांड चांगला आहे, कारण तिथं इंटरनॅशनल मार्केटमध्ये पण फार कमी प्रमाणात मालचं उत्पादन कमी प्रमाणात झालेलं असल्यामुळं त्यामुळे मागे झाले होते ते लॉकडाऊनमुळं माल येत नसल्यामुळं झाले होते। पण लॉकडाऊन उघडल्यावर लोकांना ॲक्सेप्ट होतो की बाबा माल भरपूर येतील आणि त्या हिशोबाने रेट पण दर पण कमी होते, पण त्या हिशोबाने झाले नाही। कारण काय की पेरण्या कमी प्रमाणात झाल्यामुळं नंतर परतीच्या पावसामुळं सगळं माल आतमध्ये खराब झालं। ग्राहकामध्ये तर सध्याला नाराजगीच आहे कारण लॉकडाऊनमध्येच 100 पलीकडं गेलं होतं तेल, मग त्यानंतर मग अजून 100 पलीकडे 110, 120, 128 आणखी दर वाढण्याची शक्यता आहे। दरम्यान खाद्यतेलाच्या किमती भडकल्यानं सर्वसामान्य गृहिणींच्या स्वयंपाकघराचं अंदाजपत्रक बिघडलं आहे। कुठं आणि किती म्हणून काटकसर करायची असा सवाल काही महिलांनी उपस्थित केला आहे।